हाय स्टूडेंट्स, नमस्कार। श्रवणा, कसे आहात सर्वजण? मजेत? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे। आतापर्यंतच्या व्हिडिओचा तुम्ही अभ्यास केला आहे असं गृहीत धरूनच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी सादर करीत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकरण पाहतोय। प्रकरणाचं नाव आहे पॉलिनॉमियल्स, ज्याला आपण मराठीत म्हणतो बहुपदी। शब्दातच अर्थ आहे बहुपदी, म्हणजे अनेक पद एकत्र घेऊन तयार केलेली अशी बहुपदी। आता बहुपदी म्हणजे काय? आपण आठवीपर्यंत पाहिलेलं आहे, देर आर मेनी अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड इन दॅट वी सिलेक्ट देर आर पॉलिनॉमियल्स, बट विच इज अ पॉलिनॉमियल्स। सो वी स्टडी दीज पॉलिनॉमियल्स बाय टेकिंग सम एक्झाम्पल्स एज अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स। सो आय राईट हियर सम अल्जेब्रिक एक्सप्रेशन। लुक हियर सर, यू ऑब्झर्व दिस ऑल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड राईट हियर सर पॉवर ऑफ इच टर्म्स, पॉवर ऑफ इच व्हेरिएबल। सो इन दॅट हियर द फर्स्ट, इन फर्स्ट अल्जेब्रिक एक्सप्रेशन दॅट इज द फर्स्ट व्हेरिएबल्स, दीज हॅव हियर सर पॉवर इज अ 3। सो आर राईट हियर सर 3। देन हियर सर पी स्क्वेअर, सो पॉवर इज अ 2। अँड हियर पी, हियर पॉवर इज 1। देन सेकंड अल्जेब्रिक एक्सप्रेशन, देर आर पॉवर्स ऑफ इच टर्म इज 2, 3, 5। सो आय राईट हियर सम 2, 3, 5। नाव इन थर्ड अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स देर इज नो व्हेरिएबल्स बट दीज 6, यू राईट 6 × 1 इज इक्वल टू, अँड दीज 1 मीन्स you write as like 6 × it take here the variables x, so you take any variables and power of this variable that is a 0 and value of this x rest to 0 is 1, so power is here so 0। तर अशा पद्धतीने आपण काय केलं, प्रत्येक अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये असणाऱ्या चलाचे जे काय पॉवर आहे ती पॉवर आपण दिलेली। नाव यू ऑब्झर्व ऑल दिस पॉवर ऑफ इच व्हेरिएबल्स, प्रत्येक व्हेरिएबलचं जे काही पॉवर लिहिले त्या पॉवरचं ऑब्झर्वेशन करा। 3, 2, 1, 2, 3, 5, 0 ऑल दीज आर पॉझिटिव्ह इंटीजर्स, ऑल दीज आर पॉझिटिव्ह इंटीजर ऑर 0 0। सो ऑल दिस यू कॉल युअर्स होल नंबर्स, कॉल युअर्स होल नंबर्स। दॅट मीन्स पॉवर ऑफ इच व्हेरिएबल इज होल नंबर्स। सो वी सी युअर्स पॉलिनॉमियल्स, व्हॉट इज अ पॉलिनॉमियल्स? ऑल दिस आर अल्जेब्रिक एक्सप्रेशन बट इन दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन there is a power of each variable is a positive integers or 0, that means whole numbers, then it is called polynomials, then it is called polynomials। म्हणजे ज्या काही बेजिक राशी आहे त्या बेजिक राशीमध्ये जे काही चल आहे त्या चलाचा घातांक जर पॉझिटिव्ह इंटीजर्स म्हणजे धनपूर्णांक असेल किंवा 0 असेल म्हणजेच होल नंबर असेल तर त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, पॉलिनॉमियल्स। म्हणजे याच्यावरनं डेफिनेशन काय तयार होईल, इन अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन एखाद्या बेजिक राशीमध्ये इफ द पॉवर ऑफ व्हेरिएबल्स, पॉवर ऑफ व्हेरिएबल्स आर होल नंबर्स, म्हणजे चलाचा घातांक चलाची पॉवर जर होल नंबर असेल देन दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज नोन एज पॉलिनॉमियल्स।
अल्जेब्रिक एक्सप्रेशन लापन का पॉलिनोमियल सो दैट इज द डेफिनेशन ऑफ पॉलिनोमियल्स इन दैट इन दिस एग्जांपल सिक्स इज ऑल्सो पॉलिनोमियल्स बिकॉज देयर इज पावर इज जीरो सो इट इज अ होल नंबर्स देयरफॉर इट इज अ पॉलिनोमियल्स सो एज लाइक वी सी सो व्हाट इज मीन पॉलिनोमियल्स पॉलिनोमियल म्हणजे काय अपन तो पाहिलं नाउ यू थिंक अबाउट सम एग्जांपल्स इट इज अ पॉलिनोमियल्स और नॉट बट बिफोर दिस यू राइट ऑल दिस I write here some algebraic expression and you decide here it is a polynomials or not. इथे काय मी एक्झाम्पल्स लिहिले तुम्ही काय करायचं आहे ते पॉलिनॉमियल्स आहेत की नाही फक्त सांगायचं आहे सो इन दॅट फर्स्ट आय राईट हिअर सम माय सिक्स मायनस सेवन वन अपॉन टू झिरो अँड अंडर रूट थ्री सो दीज आर द कॉन्स्टंट नंबर्स दीज आर द कॉन्स्टंट नंबर्स The power of this constant number is zero, so it is a constant polynomials. It is called here, sir, constant polynomials. So these are the constant number. Look here, sir. 6 minus 7, 1 upon 2, 0, under root 3. These are the constant number, so it is called constant polynomials. Constant polynomials. And which here sir, 0 is here sir, constant polynomials. Look here sir, here is 0, so 0 is also here sir, constant polynomials. That means any constant number is called here sir, constant polynomials. Now we write here again two examples, under root y plus 5. Is it polynomials or not? You determine here first what is the power of these variables. So under root y means you write here sir, y raised to 1 upon 2. So power of this y is 1 upon 2 and 1 upon 2 is not whole numbers. So it is not polynomials. So power is not whole number. Power kashi nahi hai? Whole number nahi hai. Therefore it is not polynomials. It is not polynomials. In third example, so 1 upon y minus 3. There is first term is 1 upon y and y is variable, it's in a denominator. So this y becomes here, so power is minus 1. And this minus 1 is a power of y. It is a negative integers, but we want here so positive integers. So we write here, so power is not positive integers or whole numbers. It is not whole numbers. Therefore, it is not a polynomials. Therefore, it is not polynomial. म्हणजे आपण इथे काय पाहिलं एखादा अल्जेब्रिक एक्सप्रेशन तुम्हाला दिलं तर ते पॉलिनॉमियल आहे की नाही हे कसं ठरवायचं देअर इज कंडिशन व्हॉट इज पॉवर इज होल नंबर्स पॉवर कशी पाहिजे होल नंबर पाहिजे पॉवर जर होल नंबर असेल तर त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणू शकतो अन्यथा म्हणू शकत नाही सो ऍज लाईक वी शेअर हाऊ टू डिटरमाइन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज पॉलिनॉमियल्स ऑर नॉट We share the next part, but before this, you write all this. Then we share some types of polynomials. Now we share some types of polynomials based on number of terms. म्हणजे एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये असणाऱ्या पदाच्या संख्येवरून त्याचे प्रकार कुठले पडतात ते आपल्याला इथं पाहायचं आहे सो फॉर दॅट वी मेक हियर वन टेबल्स अँड इन फर्स्ट कॉलम देअर इज एक्झाम्पल सो फर्स्ट एक्झाम्पल लुक हियर टू एक्स So in this polynomial there is a number of term is 1. Community is a number of term is 1. And second example is here so 5 and there is a number of term is 1. So example 1 and 2 there is a number of term is 1. So it is called monomials. What is called here sir? Monomials. Mono means 1.
म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच पद आहे त्याला आपण काय म्हणतो, एक पदी म्हणजेच मोनोमियर्स म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्स रेस टू फोर प्लस एक्स. इन दॅट एक्झाम्पल देअर इज टू टर्म्स. इन दॅट एक्झाम्पल देअर इज टू टर्म्स, वन अँड टू. सो देर आर टू टर्म्स, आय राईट हियर नंबर ऑफ टर्म्स टू. इन मग फोर्थ एक्झाम्पल, एम स्क्वेअर मायनस थ्री एम, देर ऑल्सो टू टर्म्स. एम स्क्वेअर मायनस थ्री एम, देर आर टू टर्म्स. सो इन दिस एक्झाम्पल देर आर टू टर्म्स. अँड इफ नंबर ऑफ टर्म्स इन द पॉलिनोमियल इज टू, देन इट इज कॉल्ड बायनॉमियल्स. व्हॉट इज कॉल्ड हियर्स? बायनॉमियल्स. सो आय राईट हियर्स बायनॉमियल्स. आय राईट हियर्स बायनॉमियल्स. Binomials mean there are number of term is 2. Now, in fifth example, look here, so 1 upon 2y square minus 2y plus 5. There are 3 terms, 1, 2, 3. So, I write here, so number of term is 3. And in last example, x cube minus under root 3x square plus 5x, so there are number of terms, how many? 1, 2, 3. So, I write here, so 3. And look here, so in the polynomials in which number of term is 3, then it is called trinomials. What is called here, sir? Trinomials. All right, here, sir, tri. So in short, what we share, sir? Type of polynomials based on number of terms. म्हणजे टर्म च्या संख्येनुसार पॉलिनॉमियल चे प्रकार कुठले पडतात. सो इफ देर आर वन टर्म इट इज कॉल्ड युअर सम मोनोमियल्स. एकच पद असेल तर त्याला मोनोमियल म्हणतो. इफ देर आर टू टर्म्स देन इट इज कॉल्ड बायनॉमियल्स. बाय मीन्स टू, म्हणजे दोन पद असतील तर त्याला आपण बायनॉमियल्स म्हणतो. अँड इफ देअर नंबर ऑफ टर्म इज थ्री देन इट इज कॉल्ड ट्रायनॉमियल्स. सो ऍज लाईक वी शेअर सम टाईप ऑफ पॉलिनॉमियल्स डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ टर्म्स. फर्स्ट इज मोनोमियल, second binomials, and third trinomials. Now all these polynomials how to write? How to write? It depends on variables. In this first example, there is variable is x, so it is write p of x, that means polynomial in x variables. P for polynomials, polynomial in x variable. So it is denoted as like p of x, that is a 2x. Then in fourth example, m square minus 3m, there is a variable is m, so it is write as p of m, that means polynomial in m variables. I write here say m square minus 3m. And in fifth example, there is variable is y, so it is write as p of y, that means polynomials in y variables. So right here, so 1 upon 2 y square minus 2 y plus 5. So as like we share the type of polynomials based on number of terms and how to write these polynomials. We share the next part, but before this you write all this. Now we share some degree of a polynomials in one variables. म्हणजे एकच चल असणाऱ्या बहुपदीची कोटी किती असते ते आपल्याला पाहिजे. सो फॉर दॅट आय राईट हियर सम एक्झाम्पल्स. फर्स्ट, टू एक्स रेस टू सेवन मायनस फाईव्ह एक्स प्लस नाईन. इन दॅट व्हेरिएबल इज वन अँड हायएस्ट पॉवर. व्हॉट इज हियर सम हायएस्ट पॉवर? आय राईट हियर सम हायएस्ट पॉवर. How many it is? Highest power, that is a 7. So I write here 7. Therefore, degree is also 7. Degree is 7. Then in next example, 3m raised to 4 minus 3m raised to 3 plus 5. In that polynomials, highest power, how much it is?
So it is your 4 and 3. You take your highest, that is a 4. So write your 4. Highest power is 4. Therefore, degree is 4. Now we take us one more examples. This is a constant numbers, and we know here, so what is the power of constant numbers. Now we take us one more example, that is a 10, and 10 is a constant number. It is called constant polynomials, and power of constant polynomial is 0. We know this. So you first you write this 10 in this form. 10 is equal to 10 into 1's. And this 1 means that is a 10 into x raised to 0. So what is your sub power? Power is 0. So you write your sub power is 0. Therefore, degree is 0. That means degree of any non-zero constant number is 0. So by observing all these examples, what we see here? We see here, sir, what is mean a degree of a polynomial. So what is mean this? It means that, sir, the highest power of variables. What is here, sir? Highest power of variables. Here also highest power of variables is called degree of variables. So I write here, sir, degree. Degree means highest power of variables. Highest power of variables. So that is one part we see here. Degree means what here, sir? Highest power of variables. We share one more point. What is here, sir? In third examples. There is, we take here, sir, constant numbers. So what is our conclusions? Our conclusion is that, I write here, sir, degree of any non-zero constant numbers, 0. So what we share, sir? First point, degree means highest power of variables, and second here, sir, degree of any non-zero constant polynomials. म्हणजे कोणतीही शून्येतर स्थिर बहुपदी घेतली तर त्याची डिग्री किती असते? 0 असते. सो दिस टू पॉइंट वी सी इन दिस पॉइंट. नाउ वी शेयर द नेक्स्ट पॉइंट्स, बट बिफोर दिस यू राइट ऑल दिस. नाउ वी शेयर द नेक्स्ट पॉइंट, डिग्री ऑफ ए पॉलिनोमियल मोर दॅन वन व्हेरिएबल्स. म्हणजे एकापेक्षा जास्त जर व्हेरिएबल असतील तर त्यावेळी त्याची डिग्री किती असते? सो फॉर दॅट वी टेक वन एक्झाम्पल, 3m^3 n^6 प्लस 7m^2 n^3 माइनस mn. सो दीज आर पॉलिनोमियल्स, अँड इन दॅट पॉलिनोमियल्स देर आर टू व्हेरिएबल्स. वन व्हेरिएबल इज m, सेकंड व्हेरिएबल इज n. सो दॅट मीन्स मोर दॅन वन व्हेरिएबल्स. आता या पॉलिनोमियल्स मध्ये आपल्याला डिग्री शोधायची आहे. मग डिग्री कशी शोधायची? सो लुक हियर, यू ऍड द पॉवर्स ऑफ व्हेरिएबल्स इन वन टर्म्स, इन ईच टर्म्स. यू ऍड हियर्स द पॉवर ऑफ एव्हरी व्हेरिएबल्स इन ईच टर्म्स. व्हॉट यू गेट हियर्स? सो लुक हियर्स, इन दिस टर्म्स यू गेट देअर इज अ पॉवर इज 3 and 6. सो आय राईट हियर्स 3 + 6, इट इज अ 9. सो पॉवर ऑफ दिस टर्म इज 9. देन सेकंड इयर, इन दिस इयर m^2 n^3. सो 2 + 3, आय राईट इयर 2 + 3, अँड इट इज समिशन इयर 2 + 3, दॅट इज अ 5, अँड पॉवर ऑफ दिस टर्म इज 5. अँड इन दिस इयर mn, देअर इज पॉवर ऑफ m अँड n इज 1, 1. सो आय राईट इयर 1 + 1, इट इज अ 2. So I write here the power of each terms in this examples. So which is the highest sum? Which is the highest sum of power? Highest sum of power is called degree of these polynomials. So how much it is?
952. So highest power is here so 9. So degree is also 9. So how to find the degree of a polynomial more than one variables? म्हणजे एकापेक्षा एका चलापेक्षा जास्त वेरिएबल असतील तर त्याची डिग्री कशी फाइंड आउट करायची, त्याचं हे एक्झाम्पल आपण इथं पाहिलं. आय रिपीट अगेन हियर, सर, यू ऍड पॉवर्स ऑफ इच व्हेरिएबल्स इन इच टर्म. प्रत्येक पदातील प्रत्येक चलाचं जे काही पॉवर आहे ते पॉवरची ऍडिशन करायची, म्हणजे त्या पदाची एकत्रित तुम्हाला पॉवर मिळेल. सो आय ऍड हियर 3+6 दॅट इज 9, 2+3 दॅट इज 5, अँड 1+1 दॅट इज 2. And in that highest power is 9, and this 9 is your sir degree of this polynomials. So as like we share sir degree of a polynomials more than one variables. In that after on page number 38 there is given two activities. It is a very simple activities, you can solve yourself, and it is very interesting. Now we share sir next part, that is a type of polynomials based on degree. याच्या पुढचा जो भाग आहे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स दॅट इज बेस्ड ऑन डिग्री. याच्या अगोदर आपण काय बघितलं, बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स, म्हणजे पदाच्या संख्येवरून बहुपदीचे कुठले प्रकार पडतात ते पाहिलं, आणि आता आपण बघणार आहोत काय बेस्ड ऑन डिग्री, म्हणजे डिग्रीनुसार पॉलिनॉमियल्सचे प्रकार कुठले पडतात ते आपल्याला पाहायचं. पण त्यापूर्वी हा छोटासा भाग लिहून घ्या. नाव विचार टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन डिग्री. डिग्रीवर आधारित पॉलिनॉमियलचे प्रकार कुठले पडतात ते आपल्याला बघायचं, आणि त्याच्यावरूनच आपल्याला पॉलिनॉमियल्स त्याची डेफिनेशन प्रॉपर डेफिनेशन, आणि त्याच्यावरूनच आपल्याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल्स काय असतो तो पाहायचा आहे. सो आय मेक हियर सम फोर कॉलम्स. इन फर्स्ट कॉलम आय राईट युअर एक्झाम्पल्स, अँड ऑन दिस एक्झाम्पल्स यू राईट युअर फर्स्ट डिग्री ऑफ दिस polynomials, then you write type of polynomials, and then you write standard form of this. So first look here sir, in first example 3x-1, so variable is x power is 1, therefore degree is 1 here. But here sir degree is 1. In second example 7y, and y has power there is 1, so degree is also 1. So in this first two example there is a degree is 1, and depending on this degree variety of type of polynomials, if there is a degree is 1, so it is called here sir linear polynomials. What do you call here sir? Linear polynomials. म्हणजे एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये डिग्री जर 1 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लिनियर पॉलिनॉमियल्स. नाव विसर सर स्टँडर्ड फॉर्म ऑफ दिस. सो व्हाट इज योर स्टँडर्ड फॉर्म? लुक हियर सर, 3x-1 दॅट मीन्स ax+b. व्हाट इज दिस हियर सर? ax+b. सो आय राईट हियर सर ax+b. इन दॅट हियर सर ए अँड बी आर कोइफिशियंट, बट ए इज नॉट इक्वल टू 0. Right here, sir, A is not equal to 0. A is not equal to 0. Then, in second, 2y² + y + 1. Here, power of y is 2 and power of y is 1, but highest power is 2. Therefore, degree is 2. Right here, degree is 2. In next example, -3x². So here power is 2 and it is the highest power. So I write here, sir, degree is 2. And degree of polynomial is 2. It is called quadratic polynomials. What is called here, sir? Quadratic polynomials. म्हणजे एखाद्या पॉलिनॉमियलची जर डिग्री 2 असेल, सो इट इज कॉल्ड हियर सर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, म्हणजे वर्गीय बहुपदी आपण त्याला म्हणतो. मग स्टँडर्ड फॉर्म काय येणार आहे बघा, 2y² + y + 1, दॅट मीन्स 2, नॉट वी टेक हिअर्स 2, वी टेक हिअर्स कोइफिशियन ax² + bx + c. व्हाट वी राईट हियर सर? ax
स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. सो दॅट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ दिस पॉलिनॉमियल्स. इन दिस एक्झाम्पल्स इन दिस स्टँडर्ड फॉर्म ए बी सी आर कोएफिशिएंट्स, बट देर इज वन कंडिशन, कोएफिशिएंट ऑफ स्क्वेअर टर्म इज नॉट इक्वल टू झिरो, दॅट मीन्स ए इज नॉट इक्वल टू झिरो. सो आय राईट हियर सम, सो आय राईट हियर सम ए इज नॉट इक्वल टू झिरो. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. इन दिस नेक्स्ट एक्झाम्पल्स लुक हियर सम, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस अंडर रूट थ्री. सो देर आर पॉवर ऑफ दिस एक्स इज थ्री, पॉवर ऑफ दिस एक्स इज टू अँड पॉवर ऑफ दिस एक्स इज वन, दॅट मीन्स थ्री टू वन. सो दीज आर द पॉवर्स, बट हायेस्ट पॉवर इज थ्री, सो डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज थ्री. इन नेक्स्ट एक्झाम्पल एम मायनस एम क्यूब, हियर पॉवर ऑफ एम इज वन अँड हियर पॉवर ऑफ एम इज थ्री, बट हायेस्ट पॉवर इज थ्री, सो डिग्री इज थ्री. दॅट मीन इन दिस टू एक्झाम्पल्स देअर इज अ डिग्री इज थ्री, सो इट इज कॉल्ड क्युबिक पॉलिनॉमियल्स. व्हॉट इज कॉल्ड युअर्स? क्युबिक पॉलिनॉमियल्स. आय राईट युअर्स क्युबिक पॉलिनॉमियल्स. सो दिस पॉलिनॉमियल इज कॉल्ड युअर्स क्युबिक पॉलिनॉमियल्स बिकॉज डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल्स इज थ्री. नाउ व्हॉट इज अ स्टँडर्ड फॉर्म? सो ऑब्झर्व हियर सर, इन लिनियर पॉलिनॉमियल्स यू राईट हियर ए एक्स प्लस बी, इन क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्स यू राईट हियर सर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. सो व्हॉट यू राईट इन क्यूबिक फॉर्म? दॅट इज लुक हियर सर, ए एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी. सो दॅट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ दिस पॉलिनॉमियल्स, बट देर इज A, B, C, D are coefficients, but A is not equal to 0. So, I write here, A is not equal to 0. So, in that way, what we share, sir? We share the type of polynomials depending on the degree. If degree is 1, it is called linear polynomials. Degree is 2, it is called quadratic polynomials. And degree is 3, it is called cubic polynomials. And also we see a standard form of these polynomials. In linear polynomials, you write simply ax plus b, that means the degree of this x is 1. In quadratic polynomials, you write here ax square plus bx plus c, that means the degree of this here is x raised to 2, that means 2. And in cubic polynomials, you write here ax cube plus bx square plus cx plus d, here degree also 3. So in generalizations, how to write polynomials? Look here. I write here polynomials. In generalization, we write polynomials as likes. Look here. So, a n x raised to n plus a n minus 1 x raised to n minus 1 plus dash dash plus. म्हणजे सुरुवात आपण कशी केली, ए एन एक्स रेस टू एन प्लस ए एन मायनस वन एक्स रेस टू एन मायनस वन प्लस एस सो ऑन. यू राईट हिअर सम ए टू एक्स रेस टू टू प्लस ए वन एक्स रेस टू वन प्लस इन लास्ट टर्म ए झिरो. सो आय रिपीट अगेन हिअर सम, in generalization of polynomials you write as like a n x raised to n plus a n minus 1 x raised to n minus 1 as so on. You write yourself a 2 x raised to 2 plus a 1 x raised to 1 plus a 0. In that polynomials highest power is n, so therefore degree of this degree is yourself n, and an a n minus 1 a 2 a 1, that means a 1 a 2 a 3 a 4, all these are coefficient, but a n is not equal to 0.
आर आय टी एस अगेन ए वन ए टू ए थ्री एस सो ऑन लास्ट इयर्स ए एन आर कोएफिशिएंट्स बट ए एन इज नॉट इक्वल टू जीरो. So as like a generalization of polynomials varieties a n x raised to n plus a n minus 1 x raised to n minus 1 as so on a 2 x raised to 2 plus a 1 x raised to 1 you call as like a 2 x square plus a 1 x plus a 0. So that is generalization of polynomials and degree of this polynomial is n, but there is condition what is there so a n is not equal to 0. So as like we share some types of polynomials based on degree. We share the next part, but before this you write all this. Now we share the next part. Standard form, coefficient form and index form of a polynomials. एकादी बहुपदी तुम्हाला दिले असेल तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म कसा लिहायचा, कोएफिशिएंट फॉर्म कसा लिहायचा, इंडेक्स फॉर्म कसा लिहायचा ते आपल्याला बघायचं. सो फॉर दॅट वी टेक हियर वन पॉलिनोमियल एक्स मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह प्लस एक्स रेस्ट टू फोर. सो फॉर स्टँडर्ड फॉर्म यू राईट ऑल दीज पॉलिनोमियल्स, यू राईट ऑल दीज टर्म्स इन डिसेंडिंग पॉवर ऑफ इट्स व्हेरिएबल्स. So descending power means you write your first highest powers. So what is your sum? X raised to 4. Then minus 3x square plus x plus 5. So this is the standard form. म्हणजे चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमानं आपण ती पॉलिनॉमियल लिहितोय त्याला काय म्हणणार आपण स्टँडर्ड फॉर्म म्हणायचं. नाव इन दिस वे यू राईट सेकंड एक्झाम्पल हियर व्हाट इज युअर सर एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर मायनस एट इट इज अ स्टँडर्ड फॉर्म. सो यू राईट युअर सेम एज इट इज एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर मायनस एट. सो इट इज इन स्टँडर्ड फॉर्म म्हणजे तुम्हाला त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलंच आहे म्हणजे कन्वर्ट करायची गरज नाही. अँड इन लास्ट एक्झाम्पल्स you write this in standard form, which is the first highest here, so 3m raised to 5 then plus 5m cube then minus 7m plus 2 म्हणजे घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपण ही पद सगळे लिहिले. सो दीज आर द स्टँडर्ड फॉर्म. याला काय म्हणायचं स्टँडर्ड फॉर्म म्हणायचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करायचं स्टँडर्ड फॉर्म लिहित असताना जी काय पॉलिनोमियल तुम्हाला दिलेली आहे ती लिहित असताना चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहायचं म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. सो दॅट इज अ स्टँडर्ड फॉर्म. नाव वी शेअर्स इंडेक्स फॉर्म. सो व्हॉट इज मीन इंडेक्स फॉर्म. सो इन इंडेक्स फॉर्म यू राईट ऑल मिसिंग टर्म्स म्हणजे जे टर्म तुम्हाला इथं दिसत नाही ते लिहायचे. म्हणजे काय करायचं एक्स रेस टू फोर आहे म्हणजे इथं ऑर्डर थ्री आहे पण एक्स रेस टू फोर आहे म्हणजे ऑर्डर फोर आहे पण फोर नंतर टू आहे म्हणजे ऑर्डर थ्री आहे का नाही. सो यू टेक हिअर मिसिंग टर्म्स विथ कोएफिशिएंट झिरो. यू टेक हिअर मिसिंग टर्म्स विथ कोएफिशिएंट झिरो. दॅट मीन्स हाऊ टू राईट दिस. लुक हिअर हायेस्ट ऑर्डर इयर्स एक्स रेस टू फोर बट देन आफ्टर वी वॉन्ट हिअर थ्री एक्स रेस टू थ्री बट देर इज नो x raised to 3. So you take this plus 0 x raised to 3 म्हणजे आपण काय केलं इथं x raised to 3 घेतले पण त्याचा कोएफिशिएंट 0 घेतला म्हणजे त्याची व्हॅल्यू किती येणार आहे तर 0 च येणार आहे. 4 3 आफ्टर यू राईट हियर्स 3 4 3 आफ्टर यू राईट हियर्स 2 दॅट मीन्स मायनस 3 x स्क्वेअर मायनस 3 x स्क्वेअर प्लस x प्लस 5. Now observe this. You get here so all powers. That means 4 after, 3 after, 2 after, 1s. म्हणजे क्रमाने तुम्हाला 4, 3, 2, 1, 0 अशा तुम्हाला काय मिळतात पॉवर्स मिळतात पॉवर ऑफ व्हेरिएबल्स मिळतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे
चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहित असताना सर्वच्या सर्व घातांक तिथं आले पाहिजेत, आणि सर्वच्या सर्व घातांक येत असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इंडेक्स फॉर्म म्हणणार आहे. मग एखादा जर घातांक त्यात नसेल, आता ह्या उदाहरणामध्ये घातांक तीन नाही आहे, म्हणजे चलाचा घातांक तीन आहे का याच्यात, नाही आहे. मग तो घेत असताना आपण काय करणार आहे, ते व्हेरिएबल घेणार, एक्स व्हेरिएबल आहे त्याचा घातांक तीन देणार, पण त्याचा कोएफिशिएंट किती असणार आहे, झिरो असणार आहे, म्हणजे ते असं नसल्यासारखं असणार. सो दॅट इज इंडेक्स फॉर्म. देन यू राईट हिअर्स दिस इंडेक्स फॉर्म हिअर्स, लुक हिअर्स, फर्स्ट टर्म इज हिअर्स एक्स क्यूब, देन आफ्टर स्क्वेअर टर्म वेअर इज प्रेझेंट मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस वेअर इज पॉवर इज वन इज नो, म्हणजे पॉवर वन असणारी व्हेरिएबल आहे का, नाही आहे. यू टेक हिअर्स पॉवर वन एक्स रेस टू वन बट कोएफिशिएंट ऑफ दिस झिरो, म्हणजे एक्स रेस टू वन तुम्ही घेणार आहात, म्हणजे एक्स ची पॉवर इथे वन घेणार आहात, पण त्याचा कोएफिशिएंट किती असणार आहे, झिरो असणार आहे. मायनस एट. सो एज लाईक वी गेट हिअर्स इंडेक्स फॉर्म, दॅट इज एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स मायनस एट, म्हणजे इथं झिरो एक्स आपण घेतला, पण कोएफिशिएंट झिरो असल्यामुळे त्याची किंमत झिरोच राहणार आहे, म्हणजे तो तिथं नसणार आहे. सो दॅट इज द इंडेक्स फॉर्म. अँड लास्ट एक्झाम्पल राईट हिअर्स इंडेक्स फॉर्म, लुक, थ्री यम रेस टू फाईव्ह प्लस, नाव यू ऑब्झर्व हिअर्स आफ्टर पॉवर इज फाईव्ह देअर इज पॉवर फोर इट इज नॉट, सो राईट हिअर्स झिरो यम रेस टू फोर, म्हणजे पॉवर फोर असणार, म्हणजे घातांक फोर असणारी टर्म तिथं नाही आहे, आपण ती घेतली झिरो एम रेस टू फोर. देन आफ्टर प्लस फाईव्ह एम रेस टू थ्री, देन आफ्टर देअर इज अ स्क्वेअर टर्म नो, सो यू टेक हिअर्स प्लस झिरो एम स्क्वेअर, अँड देन मायनस यू राईट हिअर्स मायनस सेवन एम अँड प्लस टू. सो ॲज लाईक वी राईट युअर इंडेक्स फॉर्म ऑफ दिस, म्हणजे थोडक्यात काय करायचं, इंडेक्स फॉर्म लिहित असताना त्या पॉलिनॉमियलमध्ये एखादा मिसिंग एखादी मिसिंग पॉवर असेल तर ती मिसिंग पॉवर तुम्ही काय करायचं, कोएफिशिएंट झिरो घेऊन लिहायची आहे. सो दॅट इज द इंडेक्स फॉर्म. नाव व्हेरी सिम्पल पार्ट कोएफिशिएंट फॉर्म. व्हॉट इज कोएफिशिएंट फॉर्म, लुक हियर्स, यू राईट ओनली कोएफिशिएंट्स, कोएफिशिएंट ऑफ दिस एक्स रेस टू फोर दॅट इज वन, सो राईट हिअर्स वन, कोएफिशिएंट ऑफ एक्स क्यूब हिअर इज झिरो, कोएफिशिएंट ऑफ दिस एक्स स्क्वेअर दॅट इज मायनस थ्री, अँड कोएफिशिएंट ऑफ दिस एक्स दॅट इज वन, अँड लास्ट टर्म दॅट इज अ कॉन्स्टंट टर्म यू राईट एज इट इज फाईव्ह. सो दिस इज अ कोएफिशिएंट फॉर्म, म्हणजे कोएफिशिएंट फॉर्म लिहित असताना तुम्हाला फक्त चलाचे सहगुणक लिहायचे, काय करायचे, चलाचे सहगुणक लिहायचे. नाव इन सेकंड एक्झाम्पल सिम्पल, एक्स क्यूब दॅट इज देअर इज कोएफिशिएंट इज वन, इन सेकंड टर्म्स मायनस थ्री एक्स स्क्वेअर देअर इज मायनस थ्री इज अ कोएफिशिएंट, इन थर्ड टर्म देअर इज अ कोएफिशिएंट इज झिरो, अँड इन लास्ट टर्म दॅट इज अ कॉन्स्टंट टर्म यू राईट हिअर्स मायनस एट, सो दॅट इज अ कोएफिशिएंट टर्म. देन इन लास्ट एक्झाम्पल्स यू राईट ऑल कोएफिशिएंट, आय राईट हिअर डायरेक्टली, लुक हिअर्स थ्री झिरो फाईव्ह झिरो मायनस सेवन टू, राईट हिअर्स थ्री झिरो फाईव्ह झिरो मायनस सेवन टू, सो दीज आर द कोएफिशिएंट टर्म्स, लुक हिअर्स थ्री झिरो फाईव्ह झिरो मायनस सेवन टू. सो ॲज लाईक वी हिअर्स स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनोमियल्स, इंडेक्स फॉर्म ऑफ पॉलिनोमियल्स अँड कोएफिशिएंट फॉर्म ऑफ पॉलिनोमियल्स, म्हणजे आपल्याला काय करावं लागतं बघा, ज्यावेळी कोएफिशिएंट फॉर्म विचारला जातो त्यावेळी तुम्हाला इंडेक्स फॉर्म लिहावा लागेल, म्हणजे इंडेक्स फॉर्मवरच तुम्हाला कोएफिशिएंट फॉर्म लिहिता येणार आहे, आणि इंडेक्स फॉर्म लिहित असताना पॉलिनोमियल कसे लिहायला पाहिजे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायला पाहिजे, तरच तुम्हाला इंडेक्स फॉर्म लिहिता येईल. म्हणजे इट्स ऑल पॉइंट्स आर डिपेंड्स टू इच अदर्स, म्हणजे याच्यातील प्रत्येक घटक हा एकमेकावरती अवलंबून आहे. सो ॲज लाईक वी शेअर्स स्टँडर्ड फॉर्म कोएफिशिएंट फॉर्म इंडेक्स फॉर्म ऑफ पॉलिनोमियल्स. नाव वी शेअर्स सम एक्झाम्पल्स,
इन द क्वेश्चन फॉर्म. सो व्हाट इज क्वेश्चन फर्स्ट हियर, सो लुक, राइट पॉलीनोमियल्स एक्स क्यूब प्लस थ्री एक्स माइनस फाइव इन कोएफिशिएंट फॉर्म. देयर इज गिवन एग्जांपल एक्स क्यूब प्लस थ्री एक्स माइनस फाइव, यू राइट इन कोएफिशिएंट फॉर्म, बट बिफोर दिस यू राइट दिस टर्म इन इंडेक्स फॉर्म, देन यू राइट कोएफिशिएंट फॉर्म. सो व्हाट इज योर इंडेक्स फॉर्म, लुक हियर सर, एक्स क्यूब, देयर इज नो स्क्वायर टर्म, सो यू राइट हियर सर प्लस जीरो एक्स स्क्वायर, देन प्लस थ्री एक्स, देन माइनस फाइव. So that is index form. And on this index form, you write here so coefficient form as like, look here, so coefficient of x cube, that is 1, then 0, then 3, then minus 5. म्हणजे आपण दिलेली जे पॉलिनॉमियल आहे ते पॉलिनॉमियल कशामध्ये लिहिलं, कोएफिशिएंट फॉर्ममध्ये लिहिलं, त्यासाठी आपण पहिल्यांदा इंडेक्स फॉर्म लिहा. पण सरावानं तुम्हाला इंडेक्स फॉर्म न लिहिताही कोएफिशिएंट फॉर्म लिहिता. Now we take one more example, second example. In this example, there is given coefficient form. What is your sum? For the example, we have given the coefficient form. The coefficient form is what you have given? Index form. What is it? Index form. Index form is what you have given? It is very simple. Look here, sum. There are coefficient 2, minus 1, 0, 5, 6. You take here any variables. Then we count the each chalya. आणि त्या चलाने ह्या प्रत्येक कोएफिशिएंटला काय करा, मल्टीप्लाय करा, फक्त शेवटच्या टर्मला करायचं नाही. सारे टी असं टू एम मायनस वन एम आरे टी असं विथ साईन टू एम मायनस एम प्लस झिरो एम प्लस फाईव्ह एम अँड लास्ट इयर प्लस सिक्स. मी काय केलं, प्रत्येक कोएफिशिएंटला एम न मल्टीप्लाय केलं, फक्त शेवटच्या कोएफिशिएंटला एम न मल्टीप्लाय केलेलं नाही. ना यू राईट पॉवर ऑफ दिस, त्या प्रत्येकाची पॉवर लिहायची. पॉवर कशी लिहायची बघा, टर्म मोजा किती आहेत, वन टू थ्री फोर फाईव्ह, फाईव्ह टर्म आहेत, किती आहेत फाईव्ह टर्म आहेत. जेवढ्या टर्म असतील त्याच्यापेक्षा एक न कमी काय करायचे, पॉवर लिहायची. आता इथं पाच टर्म आहेत म्हटल्यानंतर मी पॉवर कुठनं सुरुवात करणार, फोर पासून सुरुवात करणार. सो राईट हियर सर फोर थ्री टू वन. सो दॅट इज द इंडेक्स फॉर्म ऑफ दिस कोएफिशिएंट फॉर्म. सो टू एम रेस टू फोर मायनस वन एम क्यूब प्लस झिरो एम स्क्वेअर प्लस फाईव्ह एम रेस टू वन प्लस सिक्स, दॅट इज इंडेक्स फॉर्म. सो ॲज लाईक वी सॉल्व हियर सम एक्झाम्पल ऑन दिस, दॅट इज द स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म अँड इंडेक्स फॉर्म. आय होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस पॉइंट इन दिस टॉपिक. In first video, we see here, sir, what is the polynomials. Then, what is the degree of polynomials in one variables. Degree of polynomials more than one variables. Then, type of polynomials depending on the number of terms. And type of polynomials depending on the degree. Then, how to write standard form, index form, coefficient forms. Ya sarva ghatkancha vichar apan ya aajcha video madhe kelela ahe. तुम्ही काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 3.1 व्हिच इज युअर सर प्रॅक्टिस सेट 3.1 तुम्ही सॉल्व करायचा आहे. आपण पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये याच प्रकरणाचा पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद, बाय बाय, सी यू वन्स अगेन. बट बिफोर दिस यू राईट ऑल दिस.